मैदानावरती नक्कीच सातत्याने एलआयजीच्या तरुणांना स्पिरिट देण्याचं काम ते करत असतात. कुठलेही क्षेत्र असू द्यात, तुमची प्रोफेशनल लाईफ असू द्यात, तुमचे वैयक्तिक विषय असू द्यात किंवा तुमचा मैदानावरचा खेळ असू द्यात, नक्कीच सर्वांच्या नजरा आतुरल्या असतील की कुमार जाधव चेंडू हातामध्ये घेणार का. तर बघा त्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळामध्ये अनुत्तरित होईल. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की अरुण शिंदे देखील मैदानावरती उपस्थित. पहिल्या सत्रामध्ये खूपशी चांगली कामगिरी त्यांना करता आली नाहीये, परंतु क्षेत्ररक्षणाचा चिता म्हणून एलआयजीचा याला ओळखलं जातं. तर हा अरुण शिंदे देखील मैदानावरती आहेत. खूप साऱ्या अपेक्षांनी या खेळाडूंकडे पाहिलं जात होतं, परंतु पहिल्या सत्रामध्ये थोड्याशा निराशा संघानायकासाठी त्यांनी दाखवल्यात. परंतु येणारं सत्र अद्याप देखील बाकी आहे. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची. आणि या धावा रोखल्या जाणार का? गोलंदाजीसाठी विशेष भार असणारे अमन याच्या खांद्यांवरती, तर बघत हा भार तो कशा प्रकारे पेलवल. त्याचबरोबर आपण पाहतोय की विजय शेठ खानावकर साहेब यांचे चिरंजीव अर्थात विराज खानावकर यांना देखील संधी दिली गेली. खूप कमी वयामध्ये विराजने देखील क्रिकेट जगतामध्ये पदार्पण केलेत. स्वतः लेदर क्रिकेटकडे खूप लक्ष देतो. अजितजी पाटील साहेब यांच्या तालमीमध्ये हा खेळाडू सातत्याने कोरला जातोय, घडवला जातोय. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या प्रकारे त्यांच्या वडिलांनी अर्थातच विजय शेठ खानावकर साहेबांनी ज्या प्रकारची कामगिरी केली, अद्भुत कामगिरी केली, युरोपियनीय कामगिरी केली आणि कळंबोली क्रिकेटसाठी काहीतरी करून दाखवण्याची क्षमता ज्या प्रकारे विजय शेठ खानावकर साहेब दाखवतात, त्याच प्रकारे त्यांच्याच पाऊल खुणांवरती पाऊल ठेवत विराजचं भवितव्य घडवलं जाणार का? हो मित्रांनो, घडवलं जाणारच, याच्यात तीळ मात्र शंका नाही. कारण की एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळणं, खऱ्या अर्थानं कळंबोलीमधील सर्व संघांमधील सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू जर का मैदानावरती कोण असेल तर तो म्हणजे विराज खानावकर. तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची. तर नक्कीच मित्रांनो, या पुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण आमंत्रित करूयात घाटावरचा एक कडक आवाज अर्थातच श्रीकांत मोळीक अर्थात चिकू यांना. रिव्हर्सिपचा फटका आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बघा मागील स्पर्धेमध्ये जो राग होता, कदाचित रुस्वा होता, तो मात्र काढलाय हनुमंत चौधर. एक सुवर्ण संधी असणारे नॉन स्ट्रायकर हँड वरती असलेला फलंदाज अजित नाळे यांच्यासाठी. नवनाथजी कोळेकर जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये. रोसिपचा फटका स्विच शॉट स्पेशलिस्ट हनुमंत चौधर यांच्या माध्यमातून अजून एक फटका पाहायला मिळतो. बघा अजित नाळे यांनी स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. भोगे त्या विश्वासाला सार्थ असा खेळ करतील का? परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय, प्रेक्षकांशी मात्र संपर्क साधतोय. बॅक टू बॅक दुसरा चौका. तर पुढील सामन्यासाठी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की टॉस साठी लगेचच यायचंय. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच यायचंय. यावेळेस मात्र डील स्कूप खेळण्याचा प्रयत्न स्कूप सक्सेसफुल ठरतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार. शत्रुची उडवी दाणा हनुमा. तर रणजित कट्टे पाटील, स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाचा संघनायक इथे आलेला आहे. त्याचबरोबर साईनाथ संघाच्या संघनायकाला विनंती असेल की टॉस साठी लवकर यायचंय. अजून एक रिव्हर्सिपचा फटका, काय सुंदर फटका. जय श्रीराम. सामना जिंकला तो म्हणजे संघर्ष संघाने. 3 चेंडूंमध्ये या 17 धावा पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू 9 चेंडू होता आणि 9 चेंडूवरती आले त्या 5 धावा. आणि मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक नक्कीच आम्ही थोड्याच वेळात तुमच्या समोर दर्शवू.
तर मागील तीन सामन्याचा देखील मॅन ऑफ द मॅच राहिला गेलाय, तर नक्कीच आता आम्हाला थोडासा वेळ भेटलाय तर ते सर्व मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ।